ಶಾಂತ್ರ ಶಾಂತ ದೊರಕ ಶ್ರೀ ದುದ್ದೇಶ್ವರ್ ಪ್ರಸನ್ನ ಕೈಲಾಸವಾಸಿ ಬಾಬಾ ಪುಮಾಂಗ್ ನಾರಾಯಣ ಗಾವ್ಕರ್ ಯಂಚ ಪಟ್ಟಶಿಜಿ ಕೈಲಾಸವಾಸಿ ಗುಲಾಬಿ ಸೋನಾ ತೌಶಿಕರ್ ಯಂಚ ಚರಂಜೀವ್ ವಕ್ ಸಮ್ರಾಟ್ ಮಾಸ್ಟರ್ ವಾಮನ್ ಪಟ್ಟುಳೆ ಮಿಂಡಾಪುರ್ಕರ್ ಸಹ ರೇಡಿಯೋ ಸ್ಟಾರ್ ಶಹೀರ್ ನಂದ ಕುಮಾರ್ ಪಟ್ಟುಳೆ ತೌಶಿಕರ್ ಸೋಬತ್ ಗೋವಿಂದ ವಿಶ್ವನಾಥ್ ಪಟ್ಟುಳೆ ಪಂಡರ್ಪುರ್ಕರ್ ಲೋಕನಾಟ್ಯ ತಮಾಷೆ ಮಂಡಳ ಪ್ರಥಮ ಸರ್ಚ್ ಸಜರ್ ಕರಿತಾ ತುಫಾನ್ ಏನು ದಿವಗನಾಟೆ ಬಾಯ್ ತಾರ ಪಂಚಿನ ವಾಜವ್ಯ ಬಾರ ಬಾಯ್ ಪೈಲ್ವಾನ್ ತಾರ ತಿನ್ನ ವಾಜವ್ಯ ಬಾರ ಬಾಯ್ ಪೈಲ್ವಾನ್ ತಾರ ತಿನ್ನ ವಾಜವ್ಯ ಬಾರ गावची ग्रामस्थ मंडळी आहेत त्यांना बोलवून घेतो आणि नंतर गावच्या यात्रेचा काहीतरी विचार मांडतो. ओ प्रभाकर लंबाटे, राम राम पाटुळे. राम 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 राम. कसं काय चाललं आपल्या गावात? बऱ्याच दिवसापासून यात्रा बंद पडली. बरोबर. चालू वर्षी आपण गावातल्यांनी काय केलंय? काहीतरी यात्रा भरवायचा विचार काढलाय. विचार काढला. परंतु तुम्ही कुठे होता? काय भानगड आहे? अरे मी गावामध्येच रात्री होतो. तू रात्री आला नव्हता का? अरे आपल्या गावात रात्री कीर्तन होत. कीर्तन होत तर लोक कोणाची किरकिरी होती? काय झालं? अरे किरकिरी नव्हा, कीर्तनकार. बर, कीर्तनकार. गावामध्ये रात्री कीर्तन झालं, कीर्तन ऐकण्यासाठी मी गेलो. अरे गावात कीर्तनकार आलता? तर तर का माझ्या तर लय आवडीचं मी नव्हतो ना का? कीर्तनकारानं काय काय सांगितलं काय? अरे कीर्तनकारानं तीन प्रश्न सांगितले बघून मला. काय काय सांगितलं तुम्हाला प्रश्न? तीन प्रश्न असे आहेत. तीन प्रश्न काय सांगितले? नमस्कार नमस्कार प्रथम वर्णितम नमस्कार पहिला नमस्कार कुणाशी करावा? नमस्कार कोणाशी करावा? ज्यानं लग्नाची बायको सोडून दिली त्याशी करावा? त्याशी करावा. आता हे कीर्तनकारानं सांगितलं रे तुझ्या आईचा चिलमिवानी तोंडाच्या. बुवाला मारित हो? मारित नाही, डबऱ्यात पुरी तो. काय झालं आता? आणि मला सांग कीर्तनकारानी ही कुठं प्रश्न सांगितलं का? नमस्कार कोणाशी करावा? काय म्हणला? ज्यानं लग्नाची बायको सोडून दिली त्याशी नमस्कार करावा. अरे लगीन करते ती मोगा महाराज माणसाची म्हण आहे. गरीबाची मरून आहे बायको आणि श्रीमंताचं जळून आहे घर. बरोबर. आणि बायको सोडल्यावर त्याला लगेच तुरुंगात डांबते ती. मग पाटुळे, लग्नाची बायको कुणी सोडली तुम्हाला माहितीये का? कुणी सोडली? ऐकलं परताच. परताच? प्रभू रामचंद्रानं सीतेसारखं रत्न
वनामध्ये सोडून दिलं सोडून दिलं त्या प्रभू रामचंद्राचं तुम्ही नाम घेता का नाही नाही मग मग आहे बरोबर बरोबर मग शास्त्रातलं सांगितलंय बुवा ना बर का मग रामायण मध्ये बर 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 रामायण हा रामायणात मग तुम्हाला रामायण माहिती नाही रामायणातलं मला माहित आहे की मग रामायणातली सगळे मला माहित आहे रामाची सीता रामाची सीता रामाची सीता ज्यावेळेस हरिश्चंद्र राजाने पळवून नेली त्यावेळेस गणपतीची वस्त्र आणून मारुतीने केली ही रामायण बघितलंच गर तू ऐकलं काय आणि तू असलं ऐकलं तू अरे रामाची सीता रावणानं नेली रावणानं नेली द्रौपदीची वस्त्र हरण त्या कौरवानं केली म्हणावं हा कौरवाने त्या गणपतीची वस्त्र हरण मारुतीने केली मारुती त्या टायमाला भोंगळा येणत होता काय नाही नाही मी लांब ना ऐकलं होतं ना का असं लांब नाही ऐकलं आणि दुसरा प्रश्न काय सांगितला महाराजांनी दुसरा प्रश्न मला कोणता म्हणजे कोणता नमस्कार नमस्कार प्रथम नमस्कार दुसरा नमस्कार कुणा अशी करावा नमस्कार कोणाची करावा ज्यानं पोटच बाळ कापलं त्याशी नमस्कार करावा त्याशी नमस्कार करावा पोटच बाळ कापणाराला होईल आर नवस करून लेकर मागून घेते पोटच्या लेकराला कापते नाही का कोण आणि पोटच बाळ कापलं त्याशी नमस्कार करत नाही आर पण कोणी कापलं लेकरू पोटच बाळ कापलं कोणी कोणी श्रीराम राजा महादेसाधिपती वरता चांगुना चांगुना चांगुनेने काय केलं सकवासाठी पोटच्या मुलाची कदर केली नाही पोटच मुलगे कापलं आणि त्या ऋषी महाराजांना जीव घातलं बरोबर आहे चंद्र सूर्य अशापर्यंत तिची कीर्ती अमर राहिली अमर राहिली अमर राहिली त्या चांगुण्याचं तुम्ही नाम घेता का नाही कधी पण नाव घेतलं पाहिजे शास्त्रातलं आणि मग बोवाला मारितो हा हा बर बर तिसरा तिसरा प्रश्न कोणता नमस्कार नमस्कार प्रथम नमस्कार तिसरा नमस्कार कुणाशी करावा नमस्कार कोणाशी करावा ज्यानं चोरी केली त्याशी नमस्कार चोरी केली त्याशी चोरी करणाराला वैर काय झालं आता चोरी करणाराला सुट देते ती का काय करते लगेच तुरुंगात डांबते ती पोलीस मग चोरी करणार रिमांड काढते ती फायबरच्या काच्यानं टायर मध्ये घालून पण चोरी कोणी केली कोणी केली वल्ल्या कोळ्यानं वाटतची वाटसरी मारली बर एक माणूस मारला की राय एवढा खडा त्या रांजणामध्ये टाकायचा रांजणामध्ये टाकायचा सात रांजण भरले बर नारदाच्या स्वारीमुळे राम नाम जपलं राम नाम जपलं राम नाम जपल्यामुळे वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी बनला 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 राम जन्माच्या आधी त्यांनी रामायण लिहिलं लिहिलं त्या वाल्मिक ऋषीचं तुम्ही नाम घेता का नाही बाबा नाही घेतलं पाहिजे आणि मग तुम्हाला बोललं राग येतोय घेतलं पाहिजे म्हणताना बुवाला मारता येईना का बरं असू दे त्या बुवाचं कीर्तन आपल्या ठेवायचं आपल्या गावच्या यात्रा आणि त्यातनं पैलवान आपल्या गावातलाय आणि बाहेर गावची ती तारा पैलवानी नाही आता मग ते आपलं कस काय व्हायचं आहे असं आहे तर गाववाल्याला बोलवून घ्या आधी ते आता असं करा वामन पाटोळे त्यांना हाक मारून घ्या हाक मारून घेतो हाक मारून घ्या वामन पाटोळे मेंदापूरकर राम 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 सारी जिवंत भेटलं मग काय मेलेलं सांगावं पाहिजे होतं काय कसं काय बरं चाललंय आमचं निवांत आहे तुमचं कसं काय माझं सध्या चांगलं आहे बघा बर व्यवस्थित प्रपंच करतोय बर गावामध्येच आहे पण तुम्ही काय गावात दिसलं नाही गावात नाही दिसलो कुठेकडे गेला होता कुठं मी काय आता इथं असतोय काय मग मी नसतो इथं मग कुठं मी मुंबईला असतो मुंबईला 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 गेलो दोन नंबरचा धंदा खोलला दोन नंबरचा धंदा खोलला पैसा अपाट कमवला भरपूर हा मग अपाट कमवला 5 एकर जमीन मुंबईत खरेदी केली मी 5 एकर जमीन 5 एकर जमीन खरेदी केली मुंबईत ताविलात बांधली बर ताविलात बांधली गावाकडे घेऊन आलो आणि गावात हातरली ओ शाने काय अक्कल आहे का नाही वय म्हणलं तर भरपूर पैसा जमा केला 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 आणि त्या पैशाची जेव्हा जमीन खरेदी 5 एकर जमीन खरेदी केली गावात आणली गावात हातरली मग आता त्या जमिनीत करायचं काय पीक मग शेतकऱ्याचं जीवन माझी शेतीत असते मग मी डोका अकलीनं चालवलं म्हणून 5 एकरात ऊसच लावला 5 एकरामध्ये ऊसच लावला मग ऊस काय असा मोठा झाला कि ऊस असा तुर्यात आला तुर्यात तुर्यात आला पण त्या ऊसाला काही तोड आली नाही मग तोडायची आहे ना माझी तळपायाच्या अगमस्तकाला गेली इतकासा पैसा 5 एकरात ऊस लावलेला ऊस लावलेला आणि कुशाला ऊसाला तोड नाही बुलट काढली का गेलो लगेच कारखान्यावर कारखान्यावर गेलो कारखान्यावर गेलो का लगेच साहेब बसलं होतं तिथं कारखान्याचे चेअरमन मला बघताच हात जोडून उभा राहिले खुर्चीवरून उठून उठून म्हणली पाटोळे कधीच तुम्ही कारखान्यावर येत नाही ना आला कसं आ म्हणलं कसं तर 4 पैसे कमवून शिना 5 एकरात मी ऊस लावलाय बरोबर आहे ऊस माझा तुर्यात आलाय ऊस वाळून चाललाय वाळून चालला आणि त्या ऊसाला तोडे याय नाही म्हणलं काय करायचं म्हणलं तुमच्या कारखान्याला खरंय ना जावा म्हणली इतकं काय तुम्ही संतापून होऊ नका म्हणली ताबडतोब सकाळपारी तुम्हाला ऊस तोड पाठवतो बरोबर आहे मग 500 ट्रक आल्या बाबा टोळीची टोळी भरून शिना 500 ट्रक
आज शटर पाठवून दिल्या कारखान्यावर. सकाळपारी बघतोय तर जिकडे बघल तसं ऊसाच्या पोळ्या फडेच्या कडेनं सगळी माणसं पुळी ऊस तोडवाली आणि टरखातर उभा राहिलेल्या वावराच्या. आणि मग काय गेलो नारळ फोडला नारळ फोडला का ऊस तोड चालू केली ऊस तोडला सगळा टरखत भरला टरखत भरला टरखा कारखान्यावर आल्या कारखान्यावर आल्या बाबा पहिली अशी ट्रक गेली बाबा तिथं नेमके काट्यावर अशी काट्यातनं मुळे उचलली त्या ट्रकातनं अशी मुळे कारखान्यात सोडायची तितक्यात कारखान्यात बंद पडला अडचण आली मग कारखानाच बिघडला गरीबाच्या माग काय तर काळ आहे म्हणायचं मग नुकसानच झाले तुझे मग आता 500 ट्रक भरलेले ऊसाचा पहिलीच मुळे टाकतोय त्यावर कारखाना बिघडला कारखाना बंद पडला. पुन्हा चेअरमन साहेब माझ्याकडे आले मला हात जोडून उभा राहून मला म्हणलं पटोळे म्हणली कारखाना बंद पडलाय. बर बर आता मी डोक्यातनं विचारात पडलो आता म्हणलं 500 एकर ऊस तोडलाय आता कारखाना म्हणलं कधी होणार आहे त्याचं काय म्हणली मशिनीरचं काम असतंय कवा होतंय चालून कवा मग आता मी काय केलं मी म्हणलं ट्रकाची ट्रक आपल्या गावा घराकडे फिरवा म्हणलं घरी घेऊन आलो ट्रका घरी घेऊन आला का लगेच मारुती कार काढली मारुती कार काढली म्हणलं आता ही ऊस तर वाळून जाईल ऊसाचं काय नुसत्या खोडक्याच व्हायच्या मग काय तर डोकं चालवलं पाहिजे माणसाची म्हणे जगचंद्राव चाललंय आपण निदान बांधव तर फिरलं पाहिजे म्हणून चिन्ह डोक्यानं हुशार मी ट्रका तिथं दारात सोडल्या मारुती कार काढली तसं सांगलीला गेलो सांगलीला गेलो तिकडे काय केलं सांगलीतनं जाफराबाद म्हशी 500 खरेदी केल्या म्हशी वाकडे शिंगाच्या मोठ्या मोठ्या 500 म्हशी आता म्हणलं ही म्हशी न्यायच्या गावाकडे कशा पण मी आखरीनं उशीर 500 म्हशी त्या मारुती कार मध्ये भरल्या भरल्या की ड्रायव्हरला देखील जागा नव्हती बसायला गाडीत. हा मग आता मी तर वरच्या पडावर बसलेलो आणि गाडी चालवाय कोण होय म्हशीच रिडकू रिडकू गाडी चालवतो हा मी टपडावर बसलेलो मस्त मागात भरलेली आणि रिडकू टिरिंग वर बसलेलं आणि मी वरणच आपलं त्या रेडकाला दिशा दाखवायचो अशी करून शिना 500 म्हशी कशा तर गावात आणल्या दावणीला बांधल्या आणि मग काय आता मी डोकं चालवलं म्हणलं ही ऊस तर वाटोळ हो द्यायचा ना मग वामन मी असं केलं मग काय माणसं लावली 1000 एक माणसं आणि ती ट्रकातला ऊस खाली केला धरमुळी टाक म्हशीला धरपोत साखर तयार तयार डोकं चालवलं रे बाबा डोकं चालवतोय तुला वाटतंय तू डोकं चालवतो ना आम्ही काय खेड्यामध्ये राहून काय अडाणी राहिलो आणि तुम्ही काय दिवा लावला टरबुजाचा व्यापार चालू केलाय टरबुजाचा असं काय मिळायचं आणि टरबुज काय एवढी एवढी बघायला गेली तर अरे सारा नदीला माझीच टरबुज बर 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 अशी काय टरबुज हा नदीला उत्पन्न झाली झाली मग आता मला वाटलं टरबुजाचा व्यापार करायचा म्हणून टरबूज तोडायला गेलो टरबूज तोडायला गेला तुझ्या सारखी चार मित्र माझ्याकडे आली खायसाठी वामनराव काहीतरी आम्हाला वानवळा चारा बरोबर आहे मग गेलो ना मी हा मग गेलो आणि टरबूज तोडलं आणि घेतला सुरा घेतला मित्रमंडळीला चारा बरोबर आहे खायला घातलंच पाहिजे की आणि असा सुरा घेतला का पाहिजे लागलो हा असा सुरा मारला हा किती त्या टरबुजा जाऊन पडला सुरा सर टरबुजात सुरा अरे मग काय टरबूज काय एवढं एवढं बघाय गेलं सर हात घालू घालू हात घालू घालू हात घालू घालू बघतोय बर सुरज काय सापडलं ना अरो देवा टरबूज केला मी सुरज सुरा कसा काय सापडलं नाही बर चांगला हात गेला तरी सुरज सापडला बर टाकली ना उडी कशात टरबूजात मग गाज्या वाढलाय का वाढायचा तू कशाला वाढतोय मी टरबूजात उडी टाकली बर लागलो चाकायला टरबुजात सुरा काय सापडलं नाही काय तर आपल्याला बनवायला टरबूज मग सुरा सापडलं ना मला सुरा सापडलं आयला विचार केला निराशा झालो आता काय करायचं काय करायचं काय करायचं मित्राला तर टरबूज दिलं पाहिजे आणि सुरा तर गावना मग असा विचार करत बसलो एक माणूस आला बर माझ्याकडे जगभर माणूस होता टरबुजात म्हणला माणूस मला म्हणला अरे काय हुडक तू बाबा म्हणलं टरबुजात सुरा पडलाय ती हुडकाय लागलोय हुडकाय लागलोय अरे म्हणलं बावळटा 6 महिने झाले माझे
बैलजोडी या तरबुजात चुकली ती गावन तुझा सुरा कुठे गावायचा तुझ्या आलूवरती त्याची बैलजोडी आत बेपत्ता सहा महिने ना लायकाची आली का टरबुजात कुठं बैल गरब गडप होते ती खार आणि मशी कुठं कुठं साखर मिळते हे जाऊ दे काहीतरी बघा बनवायला गेलो म्हणलं काय तर तुम्ही येडात चाल म्हणलं म्हणून काय तर सांगाय गेलतो पण आपल्या गावची यात्रा यात्रा बरोबर आहे तर हे बघा बऱ्याच दिवसापासून यात्रा बंद पडली होती आपल्या गावची यात्रा बंद पडली हा गावात कुठलाच कार्यक्रम होईना सप्ताह सुद्धा बंद पडला सप्ताह सुद्धा बंद पडला रवलेले सुद्धा न्यायला लावली अरे काय गाव आहे का काय भितर तसं नाही बघा माणसाची मना शेरची गट्टर सुधारले परंतु खेड्यातला माणूस सुधारला नाही माणूस सुधारायचं म्हणलं तर गावात पंच पुढारी चांगले लागतात ह्या बघा या करता आपण असं करूया गावचं निवेदन करायचं आणि चांगल्या रीतीने फळ सुद्धा भरवायचा यात्रा चांगली करायची आपली बाकीची पंच मंडळी घ्या की बोलून अजय पटुळे काय ग्राम सेवक तुम्हाला निवडून दिलंय गावच्या यात्रेचं काय तुम्हाला काळजी आहे का नाही काय राव सांगू तुम्हाला काय झालं मला आमंत्रण आलं कि बाबा आपली पंचायत समिती बसलेली आहे बर आणि ती काहीतरी कुस्तीच्या फळाचं नियोजन चालू होतं वाटतं हा मग मला आमंत्रण येताच मी घरात उठलो पळत सुटला इशीपर्यंत आला तोपर्यंत एक धाप दिसना डबऱ्यात पडलेला माणूस दिसला लोको माणूस डबऱ्यात पडला आयला पुन्हा जत्रा बंद पडते काय की दुनियाचा मोठा आवाज आला बर दुनियाचा मोठा आवाज आला गावची गाव गोळा झालं काय झालं बघायला म्हणजे बघितलं तर एक माणूस डबऱ्यात पडला म्हणजे सगळं गाव त्या माणसाला बघायचे त्या डबऱ्यात पडलेला बघायला लागले लोक हसायला लागलं गाव हसायला लागलं गाव हसायला लागलं त्या माणसाचं हसू झालं मला वाईट वाटलं वाईट वाटायला गावची गाव असलं पण मी नाही राव हसलो पर पटुळे मला सांगा ते डबऱ्यात माणूस कोण पडला होता मीच पडलो होतो तोच पडला ना आम्हाला सांगायला लागला तू कसा हसतो कसं हसल मग आता हसू येईल कारण मी पडल्यावर बरं असं झालं बरोबर आहे त्याचं माणूस आहे काय आपला जीवाचा जीवनात मित्र कोण ते बापू पाटोळे त्यांना बोलवून घेऊया हा तलाठी भाऊ साहेब इथं बापू पाटोळे मेंढापूरकर राम 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 कसं काय बरं चाललंय का आमचं निवांत आहे अगदी माझं बी तसंच आहे बाबा तुमच्यावर काय केलं तुम्ही काय लागा ना तुम्हाला काय अक्कल आहे का नाही अक्कल आहे पण वज राखली नाही काय झालं नेमकं सांगते आमची लगेच अकलच काढायला लागला पत्र पाठवलेलं काय तुला आम्ही पत्र पाठवलं त्याचं काय केलं तू घरावर टाकलं एवढं पत्र आणि ती घरावर टाकलं होय तुम्ही कोणचं म्हणताय लिहिलेलं लेटर आहे का ती होय मला वाटलं ती घरावर जुनं पत्र दिलेलं ती जर सांगतोय काय की लेटर दिल तर तुला पाठवू लेटर मला मिळालं म्हणून तर म्हणलं मित्रांनी माझी आठवण काढली गेलं पाहिजे म्हणलं गावाकडे बरोबर आहे अल्ला काय तुम्हाला सांगायचं माझी इष्टी हुकली आणि काय तर माळ्यावर ना असं जंगलात ना चालत येताना लय मोठा परी झाला ना का गोळ झाला काय झालं अरे असं जंगलात ना चालत येताना वाघ कसा मला आडवा आला वाघ आडवा आला मग काय तर बर चाललेला तुला आडवा आला काय तर मग तू काय केलं मी काय लागलो पुढे चालायला तसा वाघ येईल तसा आता मन भ्या लागलं मनात बरोबर काय तर तू वाघ तुला खाणार दिसला मला वाघ आता मी पण बेलो नाही मग म्हणलं आता वाघ आहे म्हणून काय बिहायचंय पुढे सरलो मी पण पुढे असं दोन पावलं गेलं की वाघ माझ्याकडे दोन पावलं मोर आला अंगावर आता तुला खाते मग काय तर आता म्हणलं काय खैर नाही म्हणलं आपले मी पण असं केलं वाघ सरला माग अंगावर उडी मारायसाठी दोन पावलं माग तसा असं वाघ उडी मारायची मी लगेच टीव्हीच बंद केली तू कुठलं सांगतोय आम्हाला डिस्कवरी चॅनल बघत बसलो होतो रे ती वाघानं झेप टाकली होती तुला वाटलं होते त्या टीव्हीतलाच वाघ तुझ्या अंगावर झेप टाकतो म्हणून तर बंद करून आलेलो आम्ही म्हणतोय रानातल्या वाघानं मला काल कुत्र्यानं ताणलं तर मी त्या गल्लीला जात नाही अजून आणि हे सांगाय आम्हाला आलाय तुय बर काय बाबा काय गावची यात्रा आहे यात्रा मी तर गावात आपल्याला कुस्त्याचा फळ भरलेला आहे भरवलाय का आपल्या नंदा पाटोळ्याचीच कुस्ती नेमलेली आहे पर त्याच्या जोडीला ती बाय आली तारा पैलवानी पहिलवान मग आपल्या गावचं नाव व्हायला का पहिलवान आहे ते मी
काल ती पिक्चर बघितला त्यात पण एक पोरगी पहिलवान दाखवली बाबा. हा ती दंगल पिक्चर आल्या. दंगल पिक्चर त्या खायला का तसल बाई जाय पहिलवान. मग त्या तिथली आहे का कोणाला ठाऊक बाई जाय असेल कुठली तर रे. तर मग त्या नंदा पाटोळ्याला घ्या बोलून त्याच्या कानावर घाला नीट नीटकी कुस्ती कर म्हणून. नाहीतर गावाचं नाव घालवशील म्हणाव. उद्या पेपरला येणार टीव्हीला बातमी जाणार आपल्या गावाचं नाव जाईल. नंदाला बोलवून तू नंदाला साथ मारून का बापुराव घ्या. पांडवासारखी मैफिल दिसली तुमची. हा खरंच एका विचाराने असं जमलं तर गावाचाच काय पण आपला महाराष्ट्राचा सुद्धा मोठा विकास होईल. आर पण तुझ्या काय कानावर आहे का रे. आम्ही पंचा पंचाने तुझी कुस्ती नेमली. पंचा पंचान लगा मी आता कुस्ती सोडून किती वर्ष होत आली रे. लगा जिथं नाही तिथं नाव कमवलंच की तू. सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर जिकडं नाही तिकडं नाव कमवलं की. आता कुस्ती सोडली म्हणतोय. पहिलवान सोडला नव्हता मी कुस्ती खेळायला. खेळायला पण गावाचं नावच राखलं मी भाद्रानं. तर तशीच कुस्ती करायची आहे. पण कुस्ती कोणा संग धरायची आहे. ते तारा पहिलवानी. अरे म्हणजे रोजच मी पेपरला वाचतोय. हा त्या दुसऱ्या पहिलवानानं आपल्या गावात येऊन एवढं वरचढ होयाचं नसतंय. बघा की आता बाय ती बाय. अरे नंद तुझीच कुस्ती तिच्या बरोबर नेमली. गावचं नाव राखलं पाहिजे तू. आणि मी आत्ता पातूर कधी घालवलंय का. पण मी कुस्ती सोडून बरेच दिवस झालेलाय. बर आता तुम्हा सर्वेच्या विचारानं मी बी आता हिमतीनच कुस्तीत पाऊल टाकतो. नावासाठी जीव गेला तरी चालत. ए त्याला हरगाला 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 त्याला हरगाला पहिलवान शरीराकडे तर बघ की माग सारा येतोय का तुला माझ्या सारखं येतोय का रे. तुला येतोय का माझ्या सारखं पहिलवान तुमचा पहिला आता मारतोय का पहिलवान. नाही रे मी जाग्यावर सांधा हायत का बघितलं. अवस्थात मला सांगा असला लाटण्याला भिवून जमतोय का. हे कोण भेट नाही आला. आपला नाद करायचा नाही. आमचा बी नाद करायचा नाही. करायचा नाही. ओ थांबा सांग रे तुमच्यातला मेन माणूस कोण आहे. मेन माणूस. मेन माणूस ही काय. ही मेन माणसाच आहे की आमच्याकडे. मी मेन आणि ही कुकू. हा कुकू आणि आम्ही हळदन बुका होतो. अरे मेन म्हणजे मी बायाच्या बाजूने तुमच्या सगळं लढणार आहे. बार 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 ठीक आहे तू बायातलाच आहे. बायातला नवा त्यांच्याच मेळ्यातला आहे. म्हणजे उगा आपल्याकडे तोंड बघून लागलाय फिरायला. अरे तसले नाही आपल्या गावातली गावात ती पण पंच जायते की. अरे पंचाच्या बाजू तर त्यांची मी बाजू आपण घेतली पाहिजे ना. बरोबर आहे समान बाजू. बरोबर आहे मी त्यांच्या बाजून. बर तू त्यांच्या बाजून. पहिलवान कोण आहे तुम्हा चौगातला. मी तारा पहिलवान म्हणतात. तारा पहिलवान. आणि हे पण आमचा पहिलवान आहे. साधा पहिलवान नाही. हिंद केसरी पहिलवान आहे. सोलापूर जिल्ह्यातच काय पार सांगली जिल्ह्यात याचा हात कोण धरत नाही ते. ह्याचा हात कोण धरत नाही ते. का बरं ह्याचा हात मोडलेला आहे. असा हात करायला लागला का दुपारची म्हणायला लागला पोत्राचाची वे रे. माझा हात पाहिले दिवसात ना. आज कुस्तीचा पहिलवान बघितल्यापासून हात थर 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 करायला लागला. थर थर करू नको. जरा धीर द्यायचा रे. म्हणजे अंगात रगीत पडायचं. आबरू घालवतो काय आमची. अरे पण बाया असून गड्या संघ कुस्ती धरते ती. त्याला काय टीव्हीत बघत नाहीच का. टीव्हीत बाया गड्यांसंग नडते ती की. नंदा विचार करण्याच्या गोष्टी वाघाने शिळी खाल्लेली चालती. पण शिळीनं वाघ खाल्लेला चालत नाही. बघ तिच्यासंग कुस्ती खेळायला चाललाय. तू घाबरू नको.
तर मला तुम्ही चौघ जण धीर द्या. काळजीच करू नको. आमचा पहिलवान बघून बिहाला तुम्ही. बरं असू द्या बघा. पराजी सांगा, कुस्ती लावायच्या आधी तुम्हाला आम्ही विचारणार आहे प्रश्न. विचार. तुमच्या पहिलवानाला खुराक काय असते? या काय खुराक? खोबर. खोबर मग काय आपल्या खाली जायची? तुमच्या पहिलवानाला काय लागतं? तुमच्या पहिलवानाला काय? नुसता हळकुंड असते. फोडणी देत बसतोय चुली फोडो मला. आता काय खोबर पहिलवानाला नसतंय मग काय असतंय? खोबर तूप असतंय. खारीक असतंय. आमचा पहिलवान सकाळी उठल, सकाळी उठला की तांब्यावर तूप येणार. तूप येणार? हो, तांब्यावर तूप. तूप येणार? चिरवायची ताकद आहे अंगात. बर, दूध किती पितो तुमचा पहिलवान? दूध? हा, आमचा पहिलवान 5 लिटर दूध एका बसलीला. बसलीला? तू काय लागला? 5 लिटर एका बसलीला? एका बसलीला. येळात ना 3 टाइम तुमच्या पहिलवानाला. निवार म्हणाव्यात पहिलवान गेलेला आहे. बर का वाजतात? आमचा पहिलवान साधन आहे. तुमच्या पहिलवानाला 5 लिटर तर असल दूध. आमच्या तर पहिलवानाला कमी असतंय. काय तुमच्या पहिलवानाला किती दूध? कवा त्याच्या आईलाच पेरेला जलमली. गावाचं नाव घालव तुझ काय? आईलाच पेल्याला ही लहानपणी कडूच्याला दूध होत का सकाळी? असलं खरं कशाला सांगायचं? मग ती पहिलवान मला वर चढ होईल. बरोबर, आमच्या पण पहिलवानाला दूध असते. या दूध? हा, तुमचा पहिलवान बैठकी किती मारतो? बैठकी? आमच्या पहिलवान किती काढतो? बैठकी? 500 बैठकी. 500 बैठकी? 500 बैठकीचा पहिलवान. मग काय काय खरं सांग रे त्याला. आमच्या पहिलवानाच्या कमी जायचे. कमी म्हणावं खाली. समजावून सांगा जरा. आधी भांडणाचं मूळ नाही तर कुस्ती लावायची आहे. मग नीट बोलायची धरली. नीट बोलायची किती? 500 बैठक काढतोय. 500 बैठक? आणि आमचा तर काय पहिलवान साधी बैठक काढतो. शरीराकड तर बघा, शरीराकड कर. किती बैठके मारतो? एकदा बसलं का 15 दिवस उठत नाही. 15 दिवस महिनाभर उठत नाही म्हणावं. आल्या का? मला सकाळीच म्हणलं होतं की गुडघं दुखायला लागलं पायऱ्या चढून चढून. गाढवा मग असले सांगितल्यावर ती वर चढ हो त्याला गावाचं नाव जाईल की. बरं बाका, असू द्या. कुस्ती निमली ना, अंधारा चला. कुस्ती लागू द्या पहिलवानाची. लागू द्या, लागू द्या कुस्ती लगेच. जरा फडात फिरून येऊ द्या त्याला पण. आम्ही पण फिरतो. फिरा फिरा. नाव गेलं नाही पाहिजे. अजिबात नाव घालवत नाही. तारा पहिलवान म्हणतात मला. तुझ्या लगेच मारा वाजवीन. एकट्यालाच गडप करण्याचे नवल काय आहे? ठिकाणला सुद्धा बघितलं का? हारतील पहिलवान संघ. आमच्या पहिलवानाच्या कापडाकडे तुम्ही जाऊ नका. कापडाकडे जाऊ नका. हे ज्या ही कापड आम्ही भाडोत्री आणलेली आहे. लोकांच्या आणलेऊन फिरतोय म्हणावं. आणि मी काय उघडाच माती नाल्यावानी फिरतो काय? शरीर दाखवा पहिलवानाचं. शरीर दाखवायचं? कापड कर. कापड मला सांगा, असं माणसांच्या समोर लंगूट घालतात का? ते लंगूट का घालतोय? त्याला त्याला हरण्या झालेला. असा लंगूट घालते ती काय येड्या जातीच्या माणसा? तू लय दिसात न सुटलेली आहे. काय नाही, नुसती काढी कापड काढून. तुला काय करायचं? आम्ही हाय की आम्ही कशाला इथं सगळे जण? लय बाया दिसते त्या मिळाले. तुला काय करायचं? उगा ग बस. उठा पहिलवान. पहिलवान काय साधाय कापड निघतील त्याचे बघा मात. उठा पहिलवान. दूध दूध आहे मांजर पेल.
तुला काय झालं मला दम निघणार जरा बाया नेटात दिसते पैलवान शरीरानं घट आहे गैर अरे त्या दिवशी कसले हिंदी केसरी पैलवानाला पाडले आणि पैलवान काय पैलवान आई आता जर फडत हलगी वाजत फिरायला लागला तर माझा अंग फुरफुरते आणि तू काय रे कसा दिसतोय आई बापाला माती देऊन आले मग उघड खांद उतरताना असंच असतंय की अरे पैलवान कसा हिंद केसरीसारखा दिसतोय म्हणजे काय वाटतंय बघा पैलवानाचं शरीर कसं काय आहे का काय साधा आहे काय अयो अरे शरीर संपत आलेला चला येऊ द्या तुमचा पैलवान फिरून आली हलगी आली का हलगी वाजत रे वाजवा तुझ्या हे बोळा पैलवान असतो का असाच तू असं चालते आताच कसा नाव घालवाय लागलाय कसा करायचा कुस्ती नाही रे हरला हरला चालले तर हरला कोण हागला कोण हागला हरला म्हणते ती ते चाल त्या देवीच्या गाण्याची लागली माझ्या अंगात हातावर ताटा ये ज्या थंडी वाजती की थंडी वाजती की जे आम्ही म्हणतोय तारा पैलवान की जे अशी उघडी वाडी जर करून दाखवते पैलवान वाटतो का ते जर नावरूस नाव आहे थंडी वाजती की जे काय झाली ती अशी मांडीची थपटा गेला ती त्याला चिमटा बसला अवघड पॅन्ट उठलंय म्हणाव इथं मांडीला अरे मग दमा नाहायची अशी मी रागाच्या भरात त्यांच्याकडे बघत मारलंय तुझा राग नको गावाचं नाव घालवशील बजरंग आता कसं नाव घेतलं बजरंग आता हुशार झाला पैलवान आमचा पैलवानाचा हातात हात कवा घ्यायचा आहे तू कशाला वाजवाय लावले चाल दुसरी वाजवा चाल दुसरी वाजवा हलगीची चाल बदला म्हणाव हलगी चालीचा देव घरात आहे म्हणाव हा चाल बदला आणि मर्दासारखी तुमच्या पैलवानाचे सगळे डाव त्या
ए सलामजी सलामजी काम करा दंडवत घे दंडवत घे इकडे रे काय पहलवान पाडून देता का एक दोघ मला आम्ही पहलवान पाडणार आणि मग तू वर पण आहे करणार नव ती लय बोलते ती बोलते ती मग धारके गुस्ते नाव चुरत तू नाव राख जीव कुणा दाखवा द्यायचं ना एवढं जग बसलंय बघायला गावची गाव बघायला त्यांच्यासाठीच आता मैदानात काय बळत बायचा हात करायचा आहे का आपल्याला दोन्ही तिन्ही बी पहलवान मारे ना तू एकदा खोळलो तर आता चल उरक पहलवानाची कुस्ती होत नसती करायला लागला बघा सकाळी आपण हिरीला गेलेलो तर राहिला लागा बरोबर आहे हो तात्या तुमची जांग देता का आणि कुस्ती झाली नाही हो तुमचंच खरं अर्थ काय तुम्ही
आमचा पहिलवान आहे हरलाय का? बाकीच्या बायाला हात लावायची गरज नाही, एवढा आमचा तास आहे. तुम्ही मध्ये कशाला येताय? तुम्ही कशाला मध्ये येताय? डाव मारत तुम्ही आता त्याला. डाव मारणार नेमकं मार. चला डाव मार. चला सावध राहा. माझा काही सुवास वाटत नाही. मग जळण सांगतो दोन तीन मन. तस नाही, माझ्या तडाक्यात नाही वाचतेली ना वाचतेली. एवढंच नाव का व्हायचं? चला उद्या. तू घाबरू नको, आम्ही आहे तुझ्या पाठीवर. असं बायला मी पोटच मुरगाळतो. कुस्ती असती काय? चला
पडू नको पडू नको पाय पडायला लागला सगळ्या माणसाच्या तू मला सांग तू जी खाली पडला आणि माणसाची जी पाया पडायला लागला याचं कारण काय यातनं वाचलो म्हणून वाचलो म्हणून त्याच्यासाठी पाया पडायला लागलावी अरे मग हे पैलवान आपल्या गावात येऊन वाढ होते काय नाही काय नाही हरला तू तू हरला आता काय चला का धरली का धरली बायासून आपल्या गावाची आबरू काढत होती काढत होती सुटल्याली कुस्ती म्हणलं धरेन धरेन मेलू तरी चालेल पण गावासाठी गावासाठी मग मी कुस्ती धरली म्हणून त्यांचं शरीर तर तुम्हाला बघायला मिळालं कुस्ती सुटली होती 15 वर्ष पण त्या पैलवानाला जोड नाही आपल्या गावात गर्वान आलं गर्वान आलत अरे मी जर कुस्तीच धरली नसती नसती तर तुम्ही तिला बक्षीस दिलीच असती बरोबर गावाचा पैसा फुकट गेला असता त्या पैलवानाला बिगरी त्याला जर पैलवान उठला नसता तर बरोबर एवढं पैलवान एवढ्या बद्दल तू नाव गावाचं कमवर गावासाठी देवासाठी मेनू तरी चालेल म्हणलं पण गर्वाची भाषा करणाऱ्याला त्याची जागा दाखवलीच पाहिजे 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 आणि म्हणून 14 चौकड्याचं राज्य रावणाची लंका जाळली त्याची ही गर्वामुळे घटना घडली होती असं पुराण काळ सांगतोय मित्रांनो आणि म्हणून आज जाणून बुजून कुस्ती केली त्या पैलवानानं आपल्या बी गावात अशी चाल करून गर्वानं कधी येऊ नये येऊ नये बरोबर आहे का नाही बरोबर म्हणून गावासाठी आणि गावाच्या इज्जतीसाठी मित्रांनो मी कुस्ती धरली पडलो याचा मला काय राग नाही त्याच दुःख नाही पण आपल्या गावाचा अपमान झाला नाही त्याची इज्जत राखण्यासाठी मी बराच प्रयत्न केला आणि आपण सर्वांनी ताळ्याच्या खडखडाट करून मला सर्वांनी आशीर्वाद दिला याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो सांगितलेल्या कार्यक्रमाचा भाग शेवट करून आपण शांतता राखली याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो कुस्तीचा कार्यक्रम संपला